प्राणघातक हल्ला केल्याचा दोष सिद्ध झाल्याने हल्लेखोर मुलासह त्याच्या आई वडिलांना 5 वर्ष सश्रम कारावास 2000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश TS अकाली यांच्या न्यायालयाने दिला. किरण अर्जुन सिंग राठोड, अर्जुन सिंग अमर सिंह राठोड आणि बेबी अर्जुन सिंग राठोड तिघेही राहणार विश्वकर्मानगर पिंपळगाव अशी शिक्षा ठोठवण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील 3 आरोपींची नावे आहेत. विश्वकर्मा नगरातीलच रहिवाशी रमेश ठाकरे यांचा मुलगा अक्षय ठाकरे यांनी 28 जून 2014 किरणच्या ऑटो रिक्षाला गमतीने धक्का दिला. त्यावर संतप्त झालेल्या किरणने अक्षयला लाता भुक्याने मारहाण केली होती. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी किरण हातात चाकू घेऊन तर त्याचे आई वडील काठ्या घेऊन रमेश ठाकरे यांच्या कुटुंबावर चालून आले. यावेळी तिघांनीही रमेश ठाकरे यांच्या पत्नीला मुलगा अक्षय आणि समजूत घालण्यासाठी आलेला शेजारी सुरेश हजारे या तिघांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपी किरण याने रमेश ठाकरे यांच्या पत्नी दुर्गावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन त्या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेनंतर रमेश ठाकरे यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यावरून आरोपी किरण अर्जुन सिंग आणि बेबी या तिघांविरुद्ध बांधवी 307, 504, 506 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी 3 आरोपींना घटनेनंतर अटक केली. तसेच तपास पूर्ण करून प्रकरण येथील न्यायालयात प्रविष्ट केले होते. हा खटला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश TS अकाली यांच्या न्यायालयापुढे चालला. खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एकूण 12 साक्षी तपासल्यात त्यामध्ये जखमी फिर्यादी आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरून दोष सिद्ध झाला. त्यावरून न्यायालयाने आरोपी मुलगा किरण, वडील अर्जुन सिंग आणि आई बेबी हिला शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी युक्तिवाद केला. आज दिनांक 1/1/2020 रोजी श्री अकाली साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 यांच्या कोर्टात कलम 307 भादवी अंतर्गत किरण राठोड, अर्जुन सिंग राठोड व बेबीभाई राठोड अशा 3 आरोपींना 5 वर्ष सजा व 2500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिन्याची सजा.